मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशा लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. 4 दिवसाचा जनता कर्फ्यू सर्वांनी उत्स्फूर्तपणे पाळावा, आमदार अनिल बाबर आणि वैभव पाटलांचे आवाहन. सर्वपक्षीय विटा बचाव समितीच्या वतीने उद्यापासून 4 दिवसाचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला असून सर्वांनी तो उत्स्फूर्तपणे पाळावा. कुणीही 4 दिवस घराबाहेर पडू नये. सध्याची स्थिती चिंताजनक आहे. सर्वांनी घरात बसून कोरोनाची साखळी तोडावी असे आवाहन आमदार अनिल बाबर आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केले आहे. सर्वपक्षीय विटा बचाव समितीच्या काल झालेल्या बैठकीत उद्यापासून 4 दिवसाचा जनता कर्फ्यू करण्याचे ठरवले होते. या निर्णयाला पाठिंबा देत आमदार अनिल बाबर वैभव पाटील यांनी हा जनता कर्फ्यू सर्वांनी उत्स्फूर्तपणे पाळावा असे आवाहन केले आहे. विटेकरांच्या हितासाठी व कोरोनाला हरवण्यासाठी कुणीही घरातून बाहेर पडू नये अशी विनंती आमदार बाबर यांनी केली आहे. विटा शहरातील विविध संघटना, सर्व पक्ष आणि सर्व निराळ्या प्रकारचे सगळे व्यापारी असोसिएशन यांनी एकत्रित बसून गावाच्या हिताच्या दृष्टीनं आणि जो हा विषाणू आहे त्याची लागण शहरामध्ये वाढू नये या दृष्टीनं काही प्रयत्न करायला ठरवले. तर त्यातलाच एक भाग म्हणून गेले 2-3 दिवस त्यांनी सगळ्यांशी चर्चा करून प्रशासनाशी चर्चा करून उद्यापासून शुक्रवारपासून 4 दिवसासाठी जनता कर्फ्यू करायचं ठरवलेलं आहे. माझी सर्व नागरिकांना, व्यापाऱ्यांना, सर्व जनतेला नम्र विनंती आहे की खऱ्या अर्थानं आपल्याला ही चेन तोडायची असेल तर यामध्ये आपण त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि विशेष असं आहे की आजची आकडेवारी जर बघितली तर आपण फार मोठ्या अडचणीमध्ये असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. आणि वाढणारी संख्या जिल्ह्यातली मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेली आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर व्हायला लागले. त्याच्यापेक्षा सुद्धा धोक्याची घंटा ही आहे की जो मृत्यूदर आहे तो मृत्यूदर आपण जगाच्या पुढं जायला लागलं आहे अशी अवस्था आहे. आणि ज्या यंत्रणा उभा केलेल्या आहेत शासनानं त्या यंत्रणा आपल्याला कमी पडायला लागलेल्या आहेत. दुसऱ्या यंत्रणा उभा करायचं असलं तरी सुद्धा काही कालावधी जाईल. तिथं निधी पैशाच्यापेक्षा सुद्धा वेळेला महत्त्व आहे. त्याच्यापेक्षा आपण जर हा विषाणू रोखायच्या दृष्टीनं जर उद्या 4 दिवसामध्ये दक्षता घेतली आणि ह्यांना सहकार्य केलं तर ते सहकार्य करावं अशी माझी आग्रहाची विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की आपण दुकानं बंद झाली पण गर्दी कमी झाली नाही असं चित्र होता कामा नये. आपण कामाशिवाय अजिबात 4 दिवस घरातनं बाहेर पडू नये. घरातसुद्धा मास्क वापरावा आणि जे शासनानं ठरवून दिलेलं आहे त्या सगळ्या दक्षता आणि काळजी घेण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावा अशी माझी नम्र विनंती आहे. मी तमाम जनतेला विशेषतः या शहरामधल्या आणि तालुक्यातल्या तरुणांना माझी विनंती अशी आहे की तुम्ही आपल्या गावाच्या दृष्टीनं, शहराच्या दृष्टीनं, तालुक्याच्या दृष्टीनं आपण काही भूमिका घेतली पाहिजे. म्हणून तुम्ही उद्यापासून शुक्रवारपासून अशी शपथ घ्या की मी स्वतः बाहेर पडणार नाही आणि जो बाहेर पडला आहे त्याला सुद्धा पडून देणार नाही आणि ती दक्षता माझ्याच सर्वांनी घ्यायचा प्रयत्न करावा अशी माझी आग्रहाची नम्र विनंती आहे. विटा शहरामध्ये एकंदरीत आता जो कोरोनाचा फैलाव अत्यंत मोठ्या प्रमाणात होतोय. जवळजवळ 130 पेक्षा जास्त पेशंट गेल्या 10-15 दिवसांमध्ये कोविडच्या विट्यामध्ये आयडेंटिफाय झालेले आहेत. या सगळ्याचा विचार करता आज विटे शहरामध्ये सर्व संघटना, सर्व राजकीय पक्ष आणि काही प्रमुख युवक कार्यकर्ते या सर्वांनी एकत्रित येऊन गेले 3-4 दिवस सर्व राजकीय लोकांना भेटून, सर्व संघटनांना भेटून, सर्व नागरिकांना आव्हान करून
जनता कर्फ्यू करायचा विचार केलेला आहे. त्या जनता कर्फ्यूला आम्ही सर्वजण जाहीरपणे पाठिंबा देतोय. मी या निमित्ताने सर्व नागरिकांना विनंती करतो की मागच्या 3-4 वेळा ज्या ज्या वेळी आम्ही सर्वांनी आपल्याला आव्हान केलं आणि ज्या पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद आपण सगळ्यांनी दिला तसाच प्रतिसाद आपल्याला शुक्रवारपासून सोमवारपर्यंत जो 4 दिवसाचा जनता कर्फ्यू आपण सगळेजण मिळून करतोय त्याला तसाच सकारात्मक प्रतिसाद द्यावा. हे करत असताना या सर्व लोकांचा उद्देश एवढाच आहे की करोनाचा फैलाव थांबवावा आणि जास्त प्रमाणात त्याची वाढ होऊ नये. आपण 4 दिवस बंद केल्यामुळे सगळे प्रश्न संपत नाही, परंतु एक सगळ्यांच्या मनामध्ये थोडासा अवेअरनेस याच्यामुळे येईल. आता इतकी वाईट परिस्थिती आहे की आज व्हेंटिलेटर अवेलेबल होत नाही आहेत. आज मॉर्टॅलिटी दर सांगली जिल्ह्याचा हा देशामध्ये सगळ्यात जास्त आहे. ह्या सगळ्याचा विचार करून आपल्या सर्वांना आपल्या कुटुंबाची आपली स्वतःची किंबहुना समाजाची काळजी आहे हे जाणवण्याच्या निमित्ताने हा जनता कर्फ्यू आपण करतोय. तर या निमित्ताने मी आपल्या सर्वांना विनंती करतो की उत्स्फूर्तपणे या जनता कर्फ्यूला आपण सगळ्यांनी साथ द्यावी. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.